होतो बस, सेवेचा आनंद, बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही. पंढरपूरला नाही गेलं तरी जमत आहे, पण इथं तुम्हाला हे बघा वाटाणी वारकऱ्यासाठी जी सोय असते ती आपण दाखवायचा प्रयत्न करतो. खरंच नांदेड वरून येते, त्यांनी सगळ्या वारकऱ्यांसाठी सेवा केलेली. आपण भी थोडस घास पिठलं भाकरीचा खाऊ आणि आनंद घेऊ, अजून पाहू. आनंद 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 आहे का? हा बाबा, पिठलं भाकर आहे का? याला कसं वाटतंय? नंबर एक असे पुण्य जहारी माऊली. आपण जर पाहत आहोत माऊलीचा सोहळा, आता आपण चाललो होतो जेजुरीला. तर वाटणी बघा, आता पिठलं भाकर आहे. ह्या दादा कोणी? दादा नाव काय? अभिजित. आपलं दरवर्षी असत का? असं का? कसं वाटतंय काय तुम्हाला? बोला बोला. वारकऱ्यांसाठी काही करणं खूप छान वाटतं आणि त्यांना जेव घालणं खूपच छान वाटतंय मला. असं आहे का? अजून काय तुम्हाला म्हणजे दरवर्षी प्रमाणे तुम्ही करतात, अजून काय वाटतं वारकऱ्यांसंबंधी म्हणजे विषयी काय वाटतं? वारकऱ्यांसंबंधी मला खूप कौतुक वाटतं. हे पायी जातात आणि इतक्या दूर पायी जातात, सतत चालत राहतात आणि थोडा त्यांना विश्रांती घेण्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे. बेसन भाकर भाकर. ठीक आहे, धन्यवाद बरं का. तर चला माऊली, आपण भी थोडस बेसन भाकर घेऊ. तर अशा प्रकारे सगळ्या वाटणी काही ना काही वारकऱ्यांसाठी सोय केलेली आहे. जहारी माऊली तुमच्या कुणी का? काय नाव काय? अंकेश. दरवर्षी दरवर्षी नांदेडचे. या वर्षी आम्ही 11,000 वारकरी लोकांना जेवण घालतोय. तर तुमची शुभेच्छा असू द्या. प्रत्येक वर्ष देव आम्हाला एवढीच शक्ती देव, जेणेकरून आम्ही प्रत्येक वर्षी वारकरींना अशी सेवा करत राहो. धन्यवाद माऊली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. चला आपण थोडं बेसन भाकर खाऊ. बघा वाटा दाखवतो तुम्हाला, सगळे माऊली बेसन भाकरीचा स्वाद घेतात. तुमचं बेसन भाकर वारकऱ्यांसाठी व दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील पंढरपूरला पायी जाणाऱ्या सर्व भक्तांसाठी यावर्षी देखील पिठलं आणि भाकरीचं आयोजन करण्यात आलं होतं. मेडलाईफ फाउंडेशन आणि कोटलवाल परिवार नांदेड यांच्यातर्फे आम्ही दरवर्षी या ठिकाणी पिठलं भाकरीचा या जागेवरती आयोजन करत असतो. सर्व माऊली भक्तांना पांडुरंगाच्या या सगळ्या गोष्टी धन्यवाद. आनंद 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 आहे का? हा बाबा, पिठलं भाकर आहे का? याला कसं वाटतंय? नंबर एक असे पुण्य. हे प्रकार यांचं बेसन भाकरचं नियोजन आहे तुम्ही पाहिले, यांचं वाढणं चालू आहे वारकऱ्यांसाठी. मस्त पैकी नियोजन केलेलं आहे, जेवारीची भाकर आणि पिठलं. तिकडे बघा माऊली वाढताना घ्या, इकडे बघा बघा इकडे बघा माऊली. कुणा कुठंच मिळणार नाही पंढरीच्या वाटाने, पंढरीच्या वाटाने असाच यंदा उद्योग हे राहा. हा कसं वाटतंय काय? आनंद आनंद पंढरीच्या वाटाने चालला, पंढरीचे आनंद किती बी. आज बेसन भाकर खायला मिळाला नंबर एक ची, दुसऱ्या बारीची खायला लागलोय. खोटं बोलायचं नाही, सकाळी खाल्ली. आता कपडे कपडे बिपडे इथं आऊ दे यांचाच, तिथं धुतला कपडे सारे फ्रेश झाला. आता अजून एकदा खाऊ वाटायला लागली. ठीक आहे ठीक आहे, घ्या घ्या बेसन भाकर घे. आणि गाव सांगा तुमचं एकदा माऊली. राजेंद्र प्रल्हाद मडके मोहा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. धन्यवाद माऊली, घ्या बेसन भाकरचा आनंद घ्या. ठीक आहे घ्या घ्या घ्या. तर पाहू शकता असं वारकरी, टोटल सगळे वारकरी बेसन भाकर आनंद घेतात आणि वारकऱ्याची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणल्या जाते, चांगली सेवा करतात.
आणि नांदेड वरून इथे सगळे यांची टीम. तर दरवर्षी आणि पिंपरी चिंचवड नांदेड आणि पिंपरी चिंचवड हो कसं काय तुमची प्रत्युत्तर द्या, काय वाटतं तुम्हाला भाविकांना दरवर्षी प्रमाणे? तुम्ही आनंद होतो बस, सेवेचा आनंद, बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही. पंढरपूरला नाही गेलं तरी जमत आहे, पण इथं तुम्हाला पांडुरंगाच्या रूपात वारकरी पांडुरंगाची सेवा हे कृपा. धन्यवाद बर का, धन्यवाद. हे बघा असं त्यांचं चालू आहे, बेसन भाकर वारकऱ्यांसाठी आनंद आनंद. घ्या माऊली, आनंद आहे ना, आनंद आहे, आनंद आहे. खरंच वारकरी सगळे आनंद घेतात बरं का, बेसन या वर्षी भाकर. तर अशा प्रकारे भरपूर असं अन्नदान होतं इथं, आणि यांचं पण भरपूर अशा प्रकारे यांनी अन्नदान केलेलं आहे. जाहरी माऊली, तुमचं ना तुमची किती टीम आहे गाणू? जवळपास 40-45 लोक आहे तिकडे. हा का, हो. आणि तुमचं काय गाव आहे? नांदेड गाव, नांदेड. हा ते दादाने पिंपरी चिंचवड आणि नांदेडचे दोघांचे चांगली सेवा करतो बरं का. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. चला भेटू, भेटू, भेटू. चला आपल्या जोडीदाराला विचारू कसं वाटलं बेसन भाकर. एक नंबर, एक नंबर. सुविधा केलेली आहे. तुम्हाला सांगत होतो ना माऊली, अशी अतिशय भारी सेवा वारकरी जी करतात. आणि तुम्ही किती कर चला तरी कंटाळा येणार नाही तुम्हाला रस्त्याने, येतो का? होय नाही नाही नाही, चलतो. आता आमची आता आलो सासवड पर्यंत, सासवड पर्यंत आता जेजुरीला जाणार. तर भेटू असंच.